परीगीता ईश्वर घोड़ा ले व्यासो कुसुम माला करी माझिया दुर्वादळा नान म्हणे की ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लेखक सक्रू जोशी. प्रकरण 2 सूर्यबिंब प्रकटले. शके 1195 उजाडले. विठ्ठलपंत पूजेस बसले होते. रुक्मिणी गंध उगाळीत होती. अगोदरच कांतिमान असलेली ती साध्वी जास्तच तेजस्वी दिसू लागली होती. तिच्या मनात विठ्ठलपंतांना काहीतरी सांगावे असे होते, पण ऊर धडधडत होता. शब्द तोंडातच अडखळत होते. कपाळाला घाम येत होतं. हातपाय जड वाटत होते. सांगावे न सांगावे अशा गोंधळात गंध उकाळायचे थांबवून ती त्यांच्याकडे पाहू लागली. तेव्हा विठ्ठलपंत हसत हसत तिला म्हणाले, रुक्मिणी, माझा अजून परकेपणा वाटतो काय तुला? काहीतरीच काय बोलणे ते? मन उघडं करायला मग इतकी भीतेस का? कुणी सांगितलं? तुझ्या डोळ्यांनी. काय तुझ्या मनात मला काहीतरी सांगायचे आहे खरं ना? होय, सांग ना मग. रामानंद स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला. श्री हरी श्री हरी. माघ वैद्य प्रतिपदेस प्रातकाळी रुक्मिणीबाईंनी एका तेजस्वी अर्भकास जन्म दिला. वडील निवृत्तीपर मूल म्हणून मुलाचे नाव निवृत्ती ठेवले. निवृत्तीला डोळे भरून पाहिले तेव्हा रुक्मिणीबाईंना धन्य वाटले. त्याच्या पाठीवर तीळ होता. येताना मग तो एकटा कसा येणार? शके 1197 च्या मध्यरात्री श्रावणाचा पाऊस वेड्यासारखा कोसळत होता. घरोघरी कृष्ण जन्म साजरा होत होता. आकाशात विजा कडकडत होत्या. इंद्रायणीचे पाणी फेसाळत वेगाने वाहत होते. मध्येच ढगांचा गडगडाट होईल. वाराने तर थैमान घातले होते. इंद्रायणीच्या तीरावर सिद्ध बेटाच्या त्या झोपडीत विठ्ठलपंत 2 वर्षांच्या निवृत्तीस मांडीवर घेऊन बसले होते. त्या झोपडीपाशी वीज सारखी लखलखत होती. निवृत्तीचा भाऊ त्या विजेतूनच जणू आईच्या पोटी शिरून जन्म घेत होता. प्रसूती वेदनेने रुक्मिणीबाई व्याकुळ झाली होती. विठ्ठलपंतांचे नामस्मरण अखंड चालू होते. ज्या वेळेला अर्जुनाला गीता सांगणारा श्रीकृष्ण जन्मला, त्याच वेळेला पुढे जगाला चकित करून सोडणारा गीता भाष्य सांगणारा लहानसा जीव त्या झोपडीत अवतीर्ण झाला. तो बालक जन्माला आणि सारा निसर्ग शांत झाला. गडगडणे थांबले. विजांचे नृत्य थांबले. पाऊस बंद झाला. इंद्रायणी शांतपणे वाहू लागली. सारा निसर्ग शांत झाला तो जणू त्याच्या भीतीने. बालपणातच पंचमहाभूतांवर वर्चस्व गाजवणारा हा युग पुरुष म्हणजे आपला ज्ञानदेव. ज्ञानाचा देव, ज्ञानाच ईश्वर. त्याच्या रूपाने या पृथ्वी तलावर मूर्तिमंत ज्ञानच जन्माला आले जणू. श्रावणाच्या कृष्ण पक्षात हे ज्ञानाचे पूर्ण बिंब उदयाला आले. पुढे 2 वर्षांनी सोपान झाले आणि 3 भावांना दिवाळीत ओवाळ्याला बहीण हवी म्हणून मुक्ताईने 2 वर्षांनी धाव घेतली. हे 4 जन्म म्हणजे पृथ्वीवरच्या सूर्याला स्पर्धा करणारे प्रति सूर्यच जन्मले असे म्हणावयास पाहिजे. एका तपापूर्वी यतीश्रेष्ठांनी दिलेला आशीर्वाद खरा झाला. साध्वी रुक्मिणीबाई तर हर्षाने वेडी झाली. भाव तेथे देव असतो. आपल्या मुलांतच तिने ईश्वर पाहिला. त्यांचे संगोपन ती मनोभावे करू लागली. सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा तिचा वेळ न कळत जाऊ लागला. दिवसाचे तास तिला अपुरे वाटू लागले. मुले झोपल्यावरच त्या मातेला थोडी विश्रांती मिळे. आपल्या प्रेमाने ती मुले वाढवीत होती, पोषित होती. विश्वासाची आर्तता, गाईचे वात्सल्य, पक्षाचे रुजुत्व, कासवाची स्नेहदृष्टी, मातेची ममता हे सारे एकवटून ती मुलांना जपत होती, मोठी करत होती. उत्तरोत्तर वाढत्या कलेच्या शुक्लेदूप्रमाणे ही 4 भावंडे अरण्यवासातील सौख्यात राजेशाहीने थाटाने वाढू लागली.
गावाने बहिष्कृत केल्यामुळे ही बावंडे गावात जात नसत. ती आपापसात झोपडीभोवती खेळत, थट्टा विनोद करीत, धार्मिक ग्रंथ वाचीत. वडिलांच्या हाताखाली त्यांचे शिक्षण उत्तम प्रकारे चालले होते. रात्रीच्या वेळी आई वडील एका बाजूला होत व त्यांच्याशीही चिमुरडी पोरे परमार्थाच्या गोष्टींवर वादविवाद करीत. त्यांची वृत्ती लहानपणापासूनच वैराग्याला पोषक होती. ती कधी नदीवर गेली तर त्यांचा उपहास होई. लोकांनी केलेला नित्य छळ, निंदा, कुत्सित बोलणे हे तर त्यांच्या अंगवळणी पडले होते. पण लोकांना त्यांनी कधी दुरुत्तरित केली नाही. जनता जनार्दन त्यांनी आपला मानला होता. एखाद्या कर्मट ब्राह्मणाचा दगड अंगावर आलाच तर त्याची फेड नमस्कारांनी होई. शांतीसागरात एखाद्या खड्याने ती अशी काय मोठी लाट उसळणार होती. विशेष म्हणजे मुलांनी खाल्लेले दगड आईबापांच्या कानावर कधीच गेले नाहीत. निवृत्ती 7 वर्षांचा झाला, ज्ञानाला 5वे वर्ष लागले. मुलांच्या आता मुंजी व्हायला हव्यात म्हणून रुक्मिणीबाईंनी विठ्ठल पंतांना सुचवले. त्यांनाही ते दिसतच होते, परंतु समाजाने त्यांना जाती बहिष्कृत केले होते. जाती बहिष्कृत करण्या इतकी दुसरी जबर शिक्षा त्यावेळेस समाज देऊ शकत नव्हता. सर्व दंडात तो असह्य दंड होता. जिवंतपणे त्या यमयातना होत्या, त्या भोगणे हे सोपे काम नव्हते. येरा गबाळ्याचे ते काम नव्हते. विठ्ठल पंतांसारखा सात्विक, धार्मिक, तपस्वी आणि सोशिक माणूसच ते भोग जाणू. त्यांनी ते सारे निमूटपणे भोगले, पण मुलांकरता मात्र त्यांचा जीव तुटत होता. मुलांचे व्रतबंध कसे करावेत म्हणून त्यांना काळजी उत्पन्न झाली. संन्यास घेतल्यावर पुन्हा गृहाश्रमात आल्याचे ते पहिलेच उदाहरण होते. संन्यासाच्या मुलांच्या मुंजी होतील असा निर्णय त्यांच्या बाजूने घेणे कठीण होते. विठ्ठल पंतांना याची पूर्ण कल्पना होती, पण एका शब्दाने याची जाणीव त्यांनी कधी रुक्मिणीबाईंना दिली नाही. भिक्षा मागण्याच्या झोळीतच त्यांनी अपमान झाकले आणि एका सकाळी भिक्षेच्या ऐवजी माझ्या मुलांच्या मुंजी करण्यास परवानगी द्या अशी भीक मागण्यासाठी ते ब्राह्मणांच्या दारी दाखल झाले. विठ्ठल पंता किती सोशील तू हे. विठ्ठल पंतांनी खूप खटपट केले, पण त्या काळी ब्राह्मणांनीही धर्माज्ञे विरुद्ध निकाल देणे शक्य नव्हते. अनेक ग्रंथ पाहूनही त्यांना संन्याशाच्या मुलांना मुंजीची परवानगी द्याव्यास शास्त्राधार सापडला नाही. तस्मात शास्त्र प्रमाण ते याप्रमाणे लोक वागले. लोकांनाही दोष देता येत नव्हता आणि केवळ गुरुवाज्ञेने विठ्ठलपंत संसारात पडले होते म्हणून त्यांनाही दोष देता येत नव्हता. पुत्रप्रेमाने डोळ्यांत पाणी आणून त्या विरागी पुरुषाने असहाय्यतेने त्या ब्राह्मण समाजास अखेरचा प्रश्न विचारला. तुझं नहो, माझ्या मुलांच्या मुंजी मग होणारच नाहीत का? नाही विठ्ठलपंत, आमचा नाईलाज आहे, परंतु संन्याशाच्या मुलांच्या मुंजी होणे शक्य नाही. माझ्या अपराधाबद्दल माझ्या मुलांना शिक्षा का? ती तुमची मुलं म्हणून, तुमच्या पोटी जन्मली म्हणून. माझ्या अपराधाबद्दल मला शिक्षा करा, पण माझ्या पोटी ती जन्माला आली म्हणून त्यांना अपराधी मानू नका. निष्पाप मुलं आहेत ती. देवाऱ्यात जावे की प्रेतावर पडावे हे फुलांच्या प्रमाणे त्यांच्याही हातात नाही. त्यांचा अपराध नसला तरी पूर्व प्राक्तन म्हणून त्यांनी भोगले पाहिजे ते. माझ्या अपराधाची शिक्षा मला सांगा, मी माझ्या मुलांना आपण पावन करून घ्या. तुमच्या अपराधाची शिक्षा म्हणजे देहांत प्रायश्चित. आपल्या आज्ञेप्रमाणे मी जरूर प्रायश्चित घेईन, पण धर्मशास्त्र शोधून माझ्या मुलांना मात्र आपण न्याय द्या. डोळ्यांत पाणी आणून त्या विरागी माणसाने ब्राह्मण समाजापुढे लोटांगण गाठले. ब्राह्मणांचा हा निर्णय विठ्ठल पंतांनी मान्य केला. प्रयागक्षेत्री भार्येसह शांत मनाने गंगा यमुनांच्या ओघात त्यांनी आपल्या देहाचे विसर्जन केले. पतीच्या मागून ती महासाध्वीही गेली, प्रकाशामागून ज्योत यावी तशी. मुलांची माया तिने आड येऊ दिली नाही. ती विश्वाची माता झाली, ती विश्वरूप झाली. पहिला आणि शेवटचा संसारी संन्याशी भार्येसह प्रयाग क्षेत्रात कायमचा विसावला आणि आधीच पवित्र असलेल्या त्या प्रयाग तीर्थाचे पावित्र्य
त्यांनी आणखीनच पुनित केले। कर्तव्याकरता कठोरपणे त्यांनी जलसमाधी घेतली। आपे गावचा हा तरुण यात्रा करीत हिंडत असता आळंदी क्षेत्री इंद्रायणीच्या तीरी त्याला पाऊल टाकायला लावून नियतीने आपली कामगिरी चोख बजावली होती। निवृत्ती ज्ञानदेव पोरके झाले। वडिलांची भिक्षेची झोळी त्यांनी आपली मानली। ज्या दारात उभे राहून विठ्ठलपंत भीक मागत होते त्याच दारात उभा राहून हा बाल ज्ञानदेव आपल्या भावांकरता भिक्षा मागून आणीत होता। एक महान तेजस्वी दीप विजला होता, पण जाताना आपल्याहूनही तेजस्वी अशा चार पंत्या त्याने लावल्या होत्या। धर्माच्या पालनाकरता पुढच्या मुलांचीही माया आड येऊ न देणाऱ्या या करुणाजनक प्रसंगाला विश्वाच्या इतिहासात तोड सापडणार नाही। आणि इतका करुणाजनक प्रसंग घडल्यावरही मुलांच्या मुंजी झाल्या नाहीत त्या नाहीतच। बापाने मागितलेल्या न्यायाला चालना देण्यासाठी आता ही चिमुरडी पोरही पुढे सरसावली। त्यावेळी निवृत्ती 10 वर्षांचा आणि ज्ञाना 8 वर्षांचा होता। ही दोन मुले जेव्हा ब्राह्मणांसमोर आली तेव्हा कित्येक विद्वानांचे डोळे दिपून गेले व काहींनी भक्तिभावाने त्यांना हात जोडले। उगदामाची काही काळे असणारच त्यांच्या जिभांना शस्त्राची धार आली होती। ज्ञानदेव म्हणाले, विप्रश्रेष्ठ हो, आपल्या आज्ञेप्रमाणे आमच्या वडिलांनी प्रायश्चित घेतले। आता आमच्या मौजी बंधनास आपण परवानगी द्यावी। बाळांनो, आम्हाला आपली दया येते, पण शास्त्राप्रमाणे आम्हाला तशी परवानगी देता येत नाही। फार वाईट वाटते आम्हाला। ब्राह्मण समाजातून आणखी एका पंडिताचा आवाज उठला, मुलांनो, आपले वडील स्खलनशील होते। स्त्रीनं परपुरुषाच्या गृहात अल्पकाळही असणे हा गुन्हा आहे, पण हा न्याय सीतेसारख्या महासतीलाही लागू व्हावा काय? ज्ञानदेवाच्या भाषणापुढेच निवृत्ती म्हणाला, शिवाय आमच्या वडिलांनाही संसाराची इच्छा पुन्हा झाली म्हणून नव्हे तर केवळ गुरुवाज्ञेने त्यांनी संसारात पाऊल टाकले हे आपणास माहीत आहेच। त्यांचा नाईलाज झाला। त्यांचा नाईलाज तर मग आमचाही नाईलाज होत आहे, पण आमच्या वडिलांनी आपण सांगितलेले प्रायश्चित घेतले आहे। काही झाले तरी तुम्हास पवित्र करून घेण्यास शास्त्रात कोठेच आधार मिळत नाही। ब्रह्मवृंद, शास्त्रात जर आम्हाला प्रायश्चित नाही तर मग आमची वाट काय? आम्ही कोणता मार्ग स्वीकारावा हे आम्हास आपण कृपा करून सांगा। त्या लहान अर्भकांची ती करुणवाणी ऐकून श्रोता वृंद सद्गतीत झाला। त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले। श्रेष्ठ आचार्य म्हणाले, मुलांनो, आमच्या प्रेक्षा ही श्रेष्ठ असे ब्राह्मण पैठण क्षेत्रात आहेत। त्यांचा अधिकार मोठा, ते विद्वान आहेत, मान्यवर आहेत। तेथे जाऊन तुम्ही त्यांचे प्रशस्त्र पत्र घेऊन या, म्हणजे मग आम्ही तुम्हाला पावन करून घेऊ। निवृत्ती ज्ञानदेवांनी त्यांच्या पायांवर डोके ठेवले व ते आपल्या झोपडीकडे निघाले। सूर्य डोक्यावर आला होता। ती पोरे अणवाणी होती। अगोदरच उशीर झाला होता। लहान गॅस ओपांजवळच मुक्ता सोपवून ही भावंडे गेली होती। निवृत्तीला ज्ञानाने पुढे होण्यास सांगितले व भिक्षेसाठी तळपत्या उन्हात तो दारोदारी हिंडू लागला। थोडीशी भिक्षा पदरात पडल्यावर तो त्याच्या घराच्या दिशेने निघाला। उन्हाने त्याच्या घशाला कोरड पडली होती, पाय भाजत होते। ज्ञाना इंद्राणीत उतरला तेव्हा त्याचे पाय थंड झाले। तोंडावरून पाणी फिरवून तो थोडेसे प्यायला तेव्हा त्याला हुशारी वाटली। घराकडे जायला आता त्यालाही ओढ लागली होती। पाणी प्यायल्यावर त्याने आपली पावले झपाझप उचलण्यास सुरुवात केली। निवृत्ती अगोदरच तेथे पोहोचला होता। मुंजीची परवानगी ब्राह्मण लोकांना देता येत नाही ही वार्ता त्याचकडून त्यांना कळलीच होती। सोपानला उदास वाटले व मुक्त खिन्न झाली होती। ज्ञानाची वाट पाहत ते दारात उभे होते। त्यांचा घास आणण्यासाठी गेलेला ज्ञाना थोड्या वेळात झोपडीत प्रविष्ट झाला। भूक तर सारण्यास लागली होती। मुक्ता तांदूळ निवडू लागली। सोपानाने लाकडे चुलीत घातले। निवृत्तीने पाणी आणले। ज्ञाना चूल फुंकू लागला। चौघांच्या मदतीने चुलीवर भात शिजत पडला। मग सारी भावंड एकत्र बसली। ज्ञानाचा मुक्तावर फार जीव। तो तिला तिच्या आईच्या ठिकाणी होता। त्याने तिला मांडीवर घेतले। मग निवृत्तीने सुरुवात केली, ज्ञाना, हे ब्राह्मण जर इतके आडमोठे आहेत तर आपण मुंजी झाल्याच पाहिजेत
हा हट्ट का धरावा हे मला तरी कळत नाही। मला स्वतःला तर त्याची आवश्यकताही वाटत नाही। निवृत्ती दादा, तू मोठा आहेस, मी तुला काय सांगावे, पण तू म्हणतोस तसे असते तर आपल्या वडिलांनी तरी तो हट्ट कशाला धरला असता। तू खरोखरच इतका निवृत्त आहेस की तुझ्या देहाचीही तुला शुद्ध नाही रे। ज्ञाना, आज माझ्या अगदी मनातले बोललास। खरोखरच मी अमक्या देश कोशाचा नव्हे, माझे कोणीच नाहीत व मी कुणाचाही नाही। मला जन्म मृत्यू नाही, मला नाम रूप नाही, मी एक जुनाट पुरुष आहे। निवृत्ती, तुझी ओळख मला पटली रे, पण लोकांकरता आपण कुळाचार अवश्य पाळले पाहिजेत। लांब बसलेला सोपाना निवृत्ती जवळ आला व पाठीमागून त्याच्या गळ्यात आपले दोन्ही हात अडकवीत म्हणाला, दादा आमचे कुळ चांगले नाही असेही लोक म्हणतात, तर पांडवांचे कुळ तरी कुठे चांगले होते। लोकांशी आपणास काय करायचे आहे, आपण आपला कुळधर्म अवश्य पाळला पाहिजे। सोपाना चिडून म्हणाला, विज्ञाना तुझे हे म्हणणे मला पटत नाही। आपल्या आई वडिलांनी प्रायश्चित घेतले असतानाही ब्राह्मणांनीही आपला छळ मांडावा हे तर मला अजिबात सहन होत नाही। सोपाना, लहान वयात हा तुझा राग तुला शोभूनच दिसतो, पण दुसरे चुकले म्हणून आपण चुकावे व अधर्म आचरावा असे मला मात्र वाटत नाही। अविधी आचरण हे परम दूषण आहे हे तर तो प्रत्यक्ष वेद नारायण बोलून गेला आहे। शिवाय आपल्या आई वडिलांचीही तशी इच्छा नव्हती व म्हणूनच त्यांनी प्रायश्चित्त घेतले। लोकस्थिती मोडू नये, लोकसंस्था सर्वता रक्षणीय आहे। कुळाचा कुळधर्म अवश्य पाळावा, सर्वता न करावा अनाचार। जे धर्म जात आवघे, युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघ हा स्वभावे आद्य असे। ज्ञानदा मला क्षमा कर, मला खरेच ज्ञान नाही, रागाने चिडून लहान तोंडी मी मोठाच घास घेतला, असे म्हणून भात पाहणे करता सोपान तेथून निघून गेला। तेव्हा गेल्यावर ज्ञाना निवृत्तीस म्हणाला, निवृत्तीनाथा तुम्ही पावन झालाही असाल, पण कुळाचार धर्मशास्त्राप्रमाणे सर्वांनी पाळलेच पाहिजेत। तुम्हाला असे उदास राहून चालणार नाही। डोळासही अंधाबरोबर चालतो तसा जाणत्यांनी धर्म आचरून दाखवावा। ज्ञानदेवाच्या भाषणाचा निवृत्तीवर फार परिणाम झाला। जेवण झाल्यावर ती चार भावंडे पैठणच्या ब्राह्मणांकडून शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणच्या वाटेला लागली। उंच सकल डोंगरांचे कडे, त्यांच्यावरच्या अनेक वनस्पती, झाडेनी वेली, डोंगरातून वाहणारे स्वच्छ गार पाण्याचे झरे, हे सारे पाहत, रात्रीची विश्रांती घेत, दिवसभर चालत, ईश्वराचे अखंड नामस्मरण करीत ही बाळ गोपाळांची चौकडी पैठणच्या वेशीत आली। गोदावरी तीरावर स्नान आटोपून ते गावात शिरले। त्यांच्या वडिलांचे मामा कृष्णाजी पंत देवकुळे पैठणासच राहत होते, त्यांच्याकडे ही मुले आली। चार दिवसांनी पैठणकर ब्रह्मवृंदांनी सभा भरली। तिच्या पुढे निवृत्तीनाथांनी आळंदीकर ब्राह्मणांचे पत्र ठेवले व दीन स्वरात ते म्हणाले, आम्ही अनाथ पतित शरणागत आहोत, कृपा करून आम्हाला शुद्ध करून घ्यावे व आमच्या मौजी बंधनास परवानगी द्यावी। त्या सभेत मोठे मोठे वैदिक शास्त्रज्ञ, श्रुतीस्मृती शास्त्रांत पारंगत असलेले विद्वान ब्राह्मण होते। संन्याशाची मुले शुद्धीपत्र मिळवण्याकरता मुद्दाम इथे आली आहेत ही बातमी गावात पसरताच शेकडो ब्राह्मण व ग्रामस्थ त्या ठिकाणी दाखल झाले। पण पैठणचे ब्राह्मण विद्वान झाले तरी आळंदीच्या ब्राह्मणांपेक्षा ते आणखीन काय सांगणार होते। अनेक ग्रंथ पालते घालूनही त्यांना शास्त्राचा आधार कोठे सापडेना। शेवटी सभेच्या मुख्य आचार्यांनी त्यांना सांगितले, बाबांनो तुम्हाला पावन करून घेण्यास आमच्याकडे धर्मग्रंथात काहीच आधार सापडत नाही। आचार्यांच्या तोंडून ते शब्द ऐकताच निवृत्तीला डोक्यावर वीज कोसळल्यासारखे झाले। बालबुद्धीच्या सोपानाला भान राहिले नाही व तो पटकन बोलून गेला, धर्मग्रंथ इतके असहिष्णू आहेत का? तो प्रश्न विजेच्या कडकडाळासारखा साऱ्याच श्रोत्यांना वाटला। प्रश्न बिनतोड होता, काहींना राग आला तर काहींना विस्मय वाटला। ज्ञानदेव पुढे म्हणाला, माझा भाऊ बालबुद्धीचा आहे, आपण त्याच्याकडे लक्ष देऊ नका।
आम्ही काय करावे ते कृपा करून समजावून द्या. बाबांनो, आम्हालाही वाईट वाटते, पण आमचा नाईलाज आहे. तुम्ही सर्व प्राणी मात्रांचे ठाई, आत्मा एकच आहे असे जाणून भूतदया बाळगा आणि श्रेष्ठ अशा त्या परमेश्वराला शरण जा. तुम्ही मुंज करू नका, लग्न करू नका. देय आहे तोपर्यंत त्या परमेश्वराचे सतत चिंतन करा. ब्राह्मण म्हणाले, सर्वाभूती परमेश्वर आहे तर तो आम्हाला न्याय देणार नाही का? निवृत्ती म्हणाले, आम्हाला आपण लग्न करू नका म्हणून सांगता, पण आम्ही तर त्याची आस कधी धरलीच नाही. मनोरूप पटावर संसार चित्र उमटते, पण तो पटच पाटला गेल्यावर संसार चित्र राहील कसे नि कुठे? सरोवर आटल्यावर प्रतिबिंब कुठले? मुळात मनच गेले मग काम, क्रोध, अहंभाव यांना आधारच कुठे आहे? आपण सांगितलेला धर्म कठीण असला तरी तो आम्ही अवश्य पाळू. निंबाचा कडूपणा मनात न आणता आपण औषध म्हणून तो घेतोच की नाही? आई कुबजा असली तरी तिच्याच प्रेमावर आपण वाढतो. पाण्याहून तूप श्रेष्ठ असले तरी मासा काय तुपात वाढेल? म्हणून आम्ही विहित कर्माचेच आचरण अवश्य करू. ज्याने त्याने आपले आचरण पाळले तरच समाज सुखी होईल. परधर्मानेही कष्ट चुकत नाहीतच. सरळ रस्त्याने चालूनही पायाला क्षीण आहे, आडमार्गाने चालण्यातही आहे. मग आडमार्ग का धरावा? आपली वेदतुल्य वाणी आम्हाला मान्य आहे. ज्ञानदेव बोलले, ज्ञानदेवांची प्रज्ञा पाहून व त्याची अमृतवाणी ऐकून सारे जण गहिवरून गेले. ज्ञाना, या लहान वयात तुला इतके शहाणपण कोठून रे आले? पण हे विचारणेच वेडेपणाचे, कारण तू ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानाचा ईश्वर आहेस, ज्ञानाचा सागर आहेस तू. दुर्जनांची वृत्ती सर्व काळ सर्वच ठिकाणी प्रकट होत असते. ती मुले जेव्हा परत जाऊ लागली तेव्हा काही कुटाळांनी त्या ज्ञानदाला प्रश्न विचारले, तुझे नाव काय रे मुला? ज्ञानदेव म्हणतात मला. वा रे ज्ञानदेव, आमच्या येथे एका रेड्याचेही नाव ज्ञानदेवच आहे बर का? तो पहा, तो समोरून येत आहे ना, त्याचेच नाव ज्ञानदेव. द्विजश्रेष्ठही, त्या रेड्यात व माझ्यात खरोखरीच काही फरक नाही. सर्वाभूती आत्मा एक आहे असे मगाशी आपल्याच प्राचार्यांनी नाही का सांगितले? सूर्य जसा सर्व ठिकाणी एकच आहे तसाच हा परमात्माही सर्व व्यापी आहे. अहो ज्ञानाचे राजे, आम्हाला मिशी फुटली नसली तरी अक्कल मात्र खूप आलेली दिसत आहे बर का? पण बोलेल तो करील काय व गरजेल तो पडेल काय? वाणी रहित अशा या रेड्याच्या मुखातून वेद वदवा बरे. काही हरकत नाही, आपल्या इच्छेने तो वेद सुद्धा म्हणू शकेल. तो रेडा जवळ आला तेव्हा ज्ञानदेव त्यांच्याजवळ गेले व म्हणाले, भो महिष राज, आपण एखादा वेदमंत्र म्हणून दाखवून या द्विजश्रेष्ठांची इच्छा पूर्ण करा. ज्ञानदेवांची आज्ञा होताच त्या रेड्याने वेदवृचा म्हणण्यास सुरुवात केली. तो अघटित प्रकार पाहण्यासाठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी त्या रेड्याभोवती जमू लागल्या. स्त्रिया पाण्याला जात होत्या, त्या कमरेवरल्या रिकाम्या घागरी तशाच घेऊन त्या दिशेने धावल्या. लोकांनी बाजार हाट नित्यकर्मे टाकली व सर्व गाव तो चमत्कार पाहण्याकरता धावला. संन्याशी जसा कधी संसारी झाला नव्हता तसा लहान मुलाने कधी रेडाही बोलवला नव्हता. सारेच अघटित होते, सारेच विस्मयजनक होते. साऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. धन्य धन्य या शब्दांची ज्ञानेश्वरांवर वृष्टी झाले. सारे ब्रह्मावृंद त्यांच्या चरणी लोळण घालू लागले. ज्ञानेश्वरांना मात्र या प्रकाराने लाजल्यासारखे झाले. हा पशु बोलता झाला ही सुद्धा तुमचीच कृपा होय असे ते म्हणाले. ब्राह्मणांकडून शुद्धीपत्र व तो रेडा बरोबर घेऊन ज्ञानदेव निवृत्तीनाथादी चार भावंडे वाटेने चालली असता त्यांचे नामस्मरण अखंड चालू होते. संध्याकाळची वेळ होती. दिवस काळवंडत होता. रात किड्यांची किर किर वाढत होती. वाटवागळे चित्कारत होती. घुबडे घुतकार करीत होती. अशा कातरवेळी निवृत्तीनाथांचा डावा डोळा लवलवत होता. प्रवासात इतकी उदास संध्याकाळ त्यांच्या वाट्याला कधीच आली नव्हती. समोरून हे राम करीत एक प्रेत यात्रा त्यांच्या दिशेने येत होती. ती पाहून सोपानाला भीती वाटली. मुक्ता ज्ञानदेवाला बिलगली. ज्ञानदेवाला मात्र हसू आले. तो म्हणाला, ही तर मनुष्याची सहज स्थिती आहे. जेथून आला त्याच दिशेने तो जात आहे. घाबरायचे आणि वाईट वाटण्याचे कारणच काय?
ज्ञानदेवाने मुक्ताला व निवृत्तीने सोपानाला कडेवर घेतले. तेवढ्यात एक बाई त्यांच्या पायाशी वाकली, म्हणून ज्ञानदेवांनी सहजच सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. ज्ञानदेवांनी काळोखात निरखून पाहिले तर त्या स्त्रीने कपाळाला मळवट भरला होता. तिच्या गळ्यात हातात माळा घातल्या होत्या. ज्याचे प्रेत समोरून येत होते त्याची ती पत्नी त्याच्या मागे सती जात होती व जाताना तिने ज्ञानदेवांना नमस्कार केला होता. ज्ञानदेवांना आपली चूक कळली. ते म्हणाले, मातोश्री घाबरू नका, आपल्या पतीचे नाव सांगा बघू मला. सच्चिदानंद. सच्चित आनंद ह्याला मृत्यू आला असे म्हणणे अघटितच आहे. ज्ञानदेव त्या प्रेताजवळ गेले. ईश्वराची त्यांनी मनोमन प्रार्थना केली, हे देवादि देवा, सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देण्याची बुद्धी तू मला का दिलीस? तुझ्या प्रेरणेनेच मी तसा आशीर्वाद दिला. आता तुझी प्रेरणा खरी ठरू दे व माझी वाचा सफळ होऊ दे. सच्चिदानंद बाबा, तुम्ही काळ झोपेचा त्याग करून माझे म्हणणे जमास खरे करून दाखवा. चला उठा पाहू. त्या गतभूतकेस एका संन्याशाच्या मुलानेच चुडे दान केले. नेवासे गावाच्या स्मशानात जाळण्याकरता नेलेले प्रेत जिवंत होऊन गावात आले. दुःखाने भजन करीत गेलेले लोक आनंदाने भजन करीत परतले. सारे गाव या बालयोग्याचे दर्शन घेण्यासाठी लोटले. गावाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. लोकांच्या आग्रहास्तव ज्ञानदेव नेवाशाला राहिले व लोकांना गीतेचे तत्वज्ञान त्यांनी मराठीत सांगितले. पैठणला रेडा बोलण्याचा चमत्कार झाला, पण नेवाशाला सांगितलेल्या ज्ञानेश्वरीचा चमत्कार 20व्या शतकातल्या विद्वानांनाही भुलवून टाकण्यास समर्थ ठरला. प्रकरण 2 समाप्त.